आमचेही जनस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून हर घर हर घर यात्रा चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेजवळ पोहोचत आहे. तिथे पोलिंग बूथ आणि तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून आम्ही तिथं 288 विधानसभेची तयारी करतो आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा माहितीचा घटक पक्ष आहे, त्यांनाही आम्ही विनंती केली आहे की आम्हाला कमीत कमी 50 जागा ह्या तिघांनी मिळून दिल्या पाहिजेत. शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्या माध्यमातून 50 जागेचं त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आमची 288 विधानसभा मतदारसंघावरचं काम चालू आहे. आता सध्याला आम्ही अलायन्स महायुतीबरोबरच आहे आमचा अलायन्स. आम्ही स्वतंत्र सर्व जागा तयार करायची तयारी करतो. मुंबईमध्ये आम्ही जागेवर तुम्हाला वाटते आम्ही नेहरूनगर बॉम्बेची जागा, मानखुर्द आहे, दिंडोशी आहे, नंतर आमचं मागा ठाणे आहे, नंतर चांदिवली विधानसभा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतो. माझे उमेदवार त्या पोवईमधून 6 मतानं पडलेले आहे, एक उमेदवार गोरेगावमधून पडलेले आहे, त्या ठिकाणी आम्ही धरणार आहे. दिंडोशी वगैरे हा मतदारसंघ आम्ही कव्हर करणार. या सगळ्या संदर्भामध्ये मग 288 तयारी करतात माहिती डेफिनेटली माझा ऐकत मला सन्मान देईल. सध्या ऐकलं तर मी 288 स्वतंत्र आम्ही चालायचं तयारी करतो.